चर्मकार समाजातील गटई कामगारांनाही प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नायगाव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. संघटनेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे, महासचिव प्रकाश कांबळजकर, तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे सर्व नियम पाळत 10 मे रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करत असताना 13 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री म्हणून आपण विविध श्रमिकांना रोख रक्कम मदत म्हणून जाहीर केली, परंतु या मदतीसाठी गोरगरीब असलेल्या चर्मकार समाजाच्या गटाई कामगारांचा विचार करण्यात आला नाही. या समाज घटकांकडे आपण दुर्लक्ष केलेत, म्हणून अन्य कामगारांप्रमाणे राज्यातील गटाई कामगारांनाही प्रत्येकी 2,000 रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी तात्काळ लेखी निवेदनाद्वारे केली होती. 13 एप्रिल रोजी आपण फक्त 15 दिवसांसाठी म्हणजेच 1 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, परंतु आता आणखीन 15 दिवस म्हणजेच 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन आणखीन 1 महिना वाढू शकतो असे दिसून येत आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब गटाई कामगारांना अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. अशा या भीषण परिस्थितीत काही गटाई कामगारांनी तर आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या भयावह परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यातील गटाई कामगारांनाही प्रत्येकी 2,000 ऐवजी आता प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत तातडीने देण्याची मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच अन्य कामगार लोकांना देण्यात येणाऱ्या मदतीसोबत गोरगरीब चर्मकार समाजातील गटाई कामगारांनाही प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे, महासचिव प्रकाश कांबळजकर, तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे, सचिव हनुमंत गंगासागरे, संतोष सूर्यवंशी, देवानंद गंगासागरे, कुंटूर, चंद्रकांत हवेली नायगाव, धोंडीबा कांबळे, नरसी गजानन गंगासागरे, नरसी आनंदा बरबडे, नरसी दिगंबर बरबडे, नरसी नामदेव करकले शेळगाव, अनिल हवेली नायगाव, राजेश गंगासागरे नायगाव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलेला आहे आणि जवळपास 1 वर्षापासून महाराष्ट्रातील गटई कामगारांची मोठ्या प्रमाणामध्ये उपासमार होत आहे. म्हणून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अन्य कामगारांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने गटई कामगारांनासुद्धा 10,000 रुपये रोख प्रत्येकी दरमहा आर्थिक मदत करावी या मागणीचे आम्ही या राज्य शासनाला, खास करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना 2 वेळा निवेदन पाठवलेलं आहे, परंतु या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही आणि गटई कामगारांकडे मात्र पूर्णतः या राज्य शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून या राज्यातील तमाम गटई कामगारांना प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत करण्यात यावी, सर्व मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये कोणीही कर्ज भरू शकत नाही, आणि नवीन कर्ज वितरण करण्यासाठी महामंडळाला किमान 1,000 कोटी रुपयाचं भागभांडवल शासनाने द्यावं, तसेच कर्ज मिळण्यासाठी ज्या 2 जामीन देण्याच्या जाचक अटी आहेत त्या अटी रद्द करून चर्मकार समाजाला बिनव्याजी कर्ज देण्यात यावं, या मागणीच्या पूर्ततेसाठी शासनाचं चर्मकार समाजाकडे आणि गटई कामगाराकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज 10 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यामध्ये अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे.